अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज आदमापूर निवासी श्री संत सद्गुरु बाळूमामांच्या नावानं चांगल. प्रिय प्रेमळ मामा भक्तांनो, हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका, कारण या संदेशामध्ये तुमचे जीवन बदलण्याची शक्ती आहे. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका आणि व्हिडिओला लाईक करा. आणि मामांच्या कृपेने आणि मामांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण हो, हीच मामांच्या चरणी प्रार्थना. तर प्रार्थनेचे फळ लवकर मिळावे म्हणून मामांचा हा उपदेश कायम लक्षात ठेवा. देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते, पण त्या मागण्यात किती आतरता आहे हे देव ताडून पाहतो. म्हणून मामा सांगतात, प्रार्थना हे सगळेच करतात, पण त्या प्रार्थनेचे फळ हे सगळ्यांना मिळतेच असे नाही. कारण आपण जी देवाला प्रार्थना करतो ती पूर्ण शुद्ध अंतकरणातून आणि मनापासून असायला हवी, तरच आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचते. तर मामा आज तुला म्हणत आहेत, प्रिय बाळांनो, तुमच्या येणाऱ्या जीवनामध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी आहे. पुढील 5 मिनिटे खूप महत्त्वाची आहेत. आपल्या नशिबाला आकार देण्याची क्षमता धरून ठेव. तुझी इच्छा अपूर्ण राहिली आहे हे मला माहीत आहे, तू निराश आहेस हे देखील मला माहिती आहे, पण मी तुला वचन देतो, तुझे हे दिवस कायम राहणार नाहीत. तुमचा मामांच्या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये हो मामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. आणि मामांचे हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा, भाग्यवंत ठराल. आता तू चिंता करणे सोडून दे, आता सर्व काही बदलणार आहे, तुझे चांगले दिवस येणार आहेत. तुझा माझ्यावर घट्ट विश्वास असू दे. काळजी करणे थांबव, माझी तुझ्यासाठी एक खास योजना आहे आणि तू माझ्या योजनेवर पूर्णपणे विश्वास ठेव आणि निश्चिंत राहा. मामा म्हणतात, हरकत नाही, तुम्ही किती वाईट वेळेतून गेले आहात, तुम्ही किती दुःखांना संकटांना तोंड दिले आहे हे मला माहिती आहे, तुम्ही एकट्यात किती वेळा रडला आहात हे देखील मला माहीत आहे. तू खूप कष्ट आणि प्रयत्न केले आहेस आणि तुमच्या कष्टाला आता मार्ग मिळणार आहे, तुमचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. मामांचे हे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मामा माझे ब्रह्मांड नायक असे टाईप करा, भाग्यवंत ठराल. मामांचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे, घाबरू नकोस, कारण कधी कधी लोक घाबरतात, ते कुठे जात आहेत किंवा पुढे काय करायचे हे त्यांना माहीत नसते, पण आपण जेव्हा हरवतो तेव्हा देव आपल्याला मार्ग दाखवू शकतो. पण त्यासाठी मात्र आपला मामांवर आणि मामांच्या शक्तीवर दृढ विश्वास हा असायला हवा. नामाला पूज्य म्हणून नामस्मरण करावे, म्हणजे हृदयातले मामा साक्षात रूपाने प्रकटतात. आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही मामा भक्त आहोत. खरं तर मामा भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही, ही पदवी सुद्धा नाही, तर हा मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पुण्याईमुळे आपल्याला मामांचे नाम घेण्याची, त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे आणि ही संधी परत येत नाही, त्यामुळे या संधीचे सोने केले पाहिजे. देव म्हणतो, देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल, आपण आपल्या कर्मांपासून घाबरून राहा, कारण शिव्या किंवा ओव्या, श्राप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख, यापैकी आपण जे काही दुसऱ्याला देऊ ते न चुकता आपल्याकडे ते परत येणार. आणि हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे, म्हणजेच हा निसर्गाचा नियम आहे. कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा
हा जात किंवा पैशावरून ठरत नसतो, तर तो त्याच्या विचारांवरून ठरत असतो. मामा म्हणतात, मनुष्य म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणे? तर जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मनातून शब्द काढशील. समोरच्याचे मन दुखत नाही ना याची तर काळजी घेशीलच, पण तुझे शब्द फुकट जात नाही ना याची पण काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दाची किंमत नाही अशांसमोर उगाच वायफळ बोलणे सोडून दे. आता शांत राहा आणि स्वतःची ऊर्जा वाढव, ती नामस्मरणामध्ये दे आणि तुझं नक्कीच नशीब बदलेल. आयुष्यातले दुःख आणि यातना कमी होतील. मामा म्हणतात, समोरच्याकडे जे काही आहे ते आपल्याकडे नाही म्हणून नाराज होण्यापेक्षा आपल्याकडे जे काही आहे त्यात समाधान आणि आनंद शोधा. या जगात माणसाला दुःखच आले नसते तर तो देवाला पण विसरला असता. त्यासाठी दुःख आलं म्हणून धन्यवाद म्हणा त्या देवाला. त्या निमित्ताने का होईना आम्ही तुमच्या जवळ तर आलो, नाहीतर आपण त्यांना पण विसरलो असतो. भगवद्गीतेमध्ये लिहिलंय, जर तुमचं मन भक्तीकडे ओढलं जात असेल ना तर तुम्ही देवाला नाही तर देवानं तुम्हाला निवडलंय. देवाची योजना तुमच्या योजनेपेक्षा नेहमीच चांगली असते. मातीमध्ये पडलेली चाकर फक्त मुंगीच खाऊ शकते, हत्तीमध्ये ते सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना कधीच लहान समजण्याची चूक करू नये. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक मान वाकूनच घेतात. जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देऊ नका, आणि जो तुमच्यावरती नेहमी हक्क गाजवत राहतो तुम्हाला कमी लेखतो त्यासमोर कधीही निरुत्तर राहू नका. कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो, तर तुमच्यावर नेहमी हक्क गाजवत राहणारा तुम्हाला कमजोर समजत असतो. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, समोरचा चुकला तरी तू कधी चुकू नकोस. भौतिक गोष्टीच्या जाळ्यात तू कधी अडकू नकोस. उभा आहे मी पाठीशी, तू काळजी करू नकोस. तू बाळ आहेस माझा हे कधी विसरू नकोस. तुम्ही मामांच्या या मताशी सहमत असाल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमची सहमती दर्शवा आणि आपला व्हिडिओ लाईक करा. आणि ज्यांना या संदेशाची गरज आहे त्यांना हा संदेश आता शेअर करा. चांगल्या माणसांची परीक्षा कधी घेऊ नका, कारण ते पाहण्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्याच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत, परंतु निष्ठून तुमच्या आयुष्यातून मात्र ते निघून जातात. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, जीवनाला तू कंटाळला असशील तर या तीन ठिकाणी जाऊन नक्कीच भेट दे. प्रथम तुम्ही रुग्णालयास भेट द्या. रुग्णालयात गेल्यावर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल की तुम्हाला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतकं सुंदर काहीच नाही. आणि दुसरा, तुम्ही तुरुंगात जाऊन भेट द्या. एकदा तुरुंगात जाऊन बघा, तुम्हाला लक्षात येईल की स्वतंत्र ही जगात सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल. तिसरा आहे स्मशानभूमी. स्मशानभूमीत गेल्यावर तुम्हाला जीवनाचे मोल लक्षात येईल. आज इथे आपण चालत आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन येईल. त्यामुळे जे काही आपल्याजवळ आहे त्यात समाधान माना आणि मिळालेलं प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा. कारण आपण ह्या जगात काही घेऊन येत नाही आणि जातानाही सोबत काही घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे विनम्रपणे वागा, देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा आणि जे काही आपल्याजवळ आहे त्यासाठी देवाचे आभार माना. आणि कर्माचे चटके कमी बसावे म्हणून नेहमी सत्कर्म करून आपल्या मामांचे नाम घेत राहा.
बोला मग बाणुमामांच्या नावानं चांग भलं. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. मामांचे असेच संदेश दररोज ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला मग आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच नवीन संदेशासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि मामांचे अखंड नामस्मरण करत रहा.